takdir paturangkan tuto ciyadhar. Hasdir paturanga tuda chia dhar, hasdir paturanga tuda chia dhar. ये काशीनाथ बुवा बेंद्रे एक नामांकित कीर्तनकार गावोगावी जाऊन भजन प्रवचन कीर्तन करून लोकांना उपदेशामृत पाजायचे. पण यांच्या घरी मात्र यांचेच पाय ओढायचे अशी ही संसाराची व्यथा आम्ही आपणासमोर सादर करत आहोत. हाय मी मोनालिसा कचरा काढू कसा, हाय मी मोनालिसा कचरा काढू कसा, ओरडून बसला कसा सासऱ्याच्या पायी. हाय मै परम 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 सुंदरी, हाय मै परम 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 सुंदरी, हाय मै परम 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 सुंदरी, हाय मै परम 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 सुंदरी. अरे देवा पांडुरंगा, अरे येणार मला बा उचल उचल असं पांडुरंगा म्हातारे एवढं म्हणतात ना तर त्यांना खरोखर उचल एवढं म्हातारा झालं रे हे सोडू एक आठ पत्रा तुम्हाला एवढा कसं काढायचा एवढा कसं काढायचा ही झाड बघितलं काय तिथे ठेवती. अरे आल्या बाबू अरे पुढे घर साफ करा बघा बघा किती कोविड झाले ते रिकाम डेडी तर गिळायला पाहिजे. देवा पांडुरंगा अरे असं हार करण्यापेक्षा येणार बाबा ने ने मला ने. पण मी म्हणते तुम्हाला यमच कशावर नाही रेडा पण ने मला यम देऊ शकत नाही. हो का यम देऊ शकत नाही माझ्या प्रत येऊ पाहिजे ना. पण जी मी यम नाही मी माझा रेडा कुठं गेलाय ना कामावर अजून आलाय ना. मारू नको काय
पकड़ साहब, 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 पकड़ साहब,
माझं भरलं
पण आमच्या काय दोष आहे काय म्हणजे हो तुमच्या पोरींची पण अपेक्षा असते ना चाकरमणी नवऱ्याच्या पोरींना आता मला सांग आता आमच्या गावातली पोरे एकाकडे 40-45 वय झालं तरी त्याला बायको दिसना साधी ने पोरणी करायचं काय काय रात्री बांधून खायची हो पण ते रत्ता हवेत ना भरण्याचे म्हणजे भाजायची कशा पोरी पटवायची 101 रुपये तिकडं पोरी पसवायची पटवायची 101 रुपये परवाच एका पोरगेला दातीने पैसा घेतली ह्या दात्यानी पोरगी पटवला काय सांगतोस का पोरगी पटवलं पण पटवलाच नाही दिसती लग्न पण करून आला त्याला लग्न पण केलं अरे पण ती पोरगी कोण होती दातींची बायको दात्या ओ ह्या वया तुमची बायको पळून जाते म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे कसली कमतरता मार्क्सचे 100 पोर आहेत मग 7 पोर तातींचीच आहेत 100 पोरातली 7 पोर तातींची प्रत्येक वर्ग देईल हो तात्या आवड घाला तर कुठेतरी थांबा थांबा तातीने आवड घातली ना हीच तातींची चूक झाली ताते थांबले तातींची चूक झाली म्हणून तर बायको पळून गेली काय बोलते तू अरे काय वावा सांगू तुला ती बायको गेल्यापासून काय माझा हाल झाले अरे त्या 5-6 पोरांच करता करता माझ्या नाकाच नव आले अरे भाऊ तुला सांगतो ती बायको गेल्यापासून मी अगदी उघड्याव पडलो अगदी उघड्याव पडलो टाके ना खाली काय सगळं उघडं वाय पाय दिला वर केला तर लगेच बोलायला लागला ओ बा बरोबर बोलला काय बरोबर बोलला बघ ना ते लाईट बघा ना कशा आहेत त्या कोणची पोरी बघायला तू भाऊ बेंद्रे कोण माझ्याच बहिणीला बघायला पोरगी दाखवायचे ना याला 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 पोरगी
मुलगी दाखवायची त्या संदर्भात आणि माझा भाऊ भाऊला बोल गेलास काय? भाऊ गाडीवर गेला होता. अरे तू पुढे गोल पडत आपले गेला होता. आपला बेदे गेला होता. हो गाडीवर गेला. मग आता कधी मरा याला बोलावलास? आता फोन करतो त्याला. घर पाहून आले फोन. अरे हा आग लावला बोलून येतो. हा बोलू नमस्कार नमस्कार हा बसा बसा हे सांगितलं तुम्ही अह काय राहिले कुठं एक नंबर मुलगी मला आवडली. म्हणतो का एक नंबर आयटम मला आवडली. आयटम माझी आहे टमटम. माझी बायको आहे ती. माझी काय माझी बायको आहे असू दे. काय काय तिची पण काय चूक नाही त्याची म्हणायची. एखाद्याला जास्त भूक लागली ना तर चटणी बरोबर भाकरी गोड लागते. त्याचा काही अरे मेला मरायची शिली वागणी ओळखतोय. मला काय मला काय हो ताटे आहे शिली असली तरी माझी आहे. तुमची घ्यायला कोणी तरी माझा विषय कशाला माझा विषय कशाला त्याची शिली वागणी आली पण माझा विषय कशाला मला काय की झाला टाकूया माझा विषय करायची का थांबा मी थांबा पण माझा विषय कशा करतो तुम्ही हो पण त्याला मी कशाला आलो ते बघा ना तू कशाला काही येणार मला काय करायचं माझा विषय काढायचा हे बघा हे बघा दाखवी तर काहीच नाही. बघू काय सांगा मला काय बघू मी काय बघतो तुम्ही हे बघा. आणि अगं हे आपली आपल्याला माझ्या वर्णाचे नाही येड्या गावाला त्या नादाला लागून सरेबरी करून टाकू तुला. पाहुण्या
खाना झाला आपण वरचं चकाचक दिसलं याला माझी मुलगी 20 वर्षाची सांगणार नाही पोरगा म्हणजे कशा कसा पाहिजे माझ्यासारखा राजवीन बचत मला मुलगा पसंत आहे ना तो बात झाला हे कसं माझ्या मूर्तीत आहे हा माझा वारका पोरगी काय बघताल सासूबाई एवढा फिरा पोरगी बघायची गरज नाही पोरगी काय बघितली आजूबाजूला 12 गावात विचारला कोणाला पण बाळाजी आपलं विचार भूल ना भूल काय विचार तू पोरगी काय बघशील बरं नाव ठेवायला पोरीला जागा नाही काय म्हणते एवढी लोकांनी ठेवली नाही काय बघायची गरज बघायला भेटली असतील बरं एवढे पैसे मी नाही मग किती आले पैसे तर 10 लाख देतो काय काय किशाचा काढतो पोरगी बघायला अरे भाई पोरगी बघतो मग आता 4 कोटी झाले तरी पोरगी लागू नको वजन केवढा पाठी वजन पुढं केवढं वजन पैसे मी काय गावात पैसे घ्यायला दे हे किती 10 आणि हे किती 1000 किती झाले 10000 थांब मी याला थांब काय हे किती 10 आणि हे किती 1000 मग किती झाले 10000 थांब आपले पैसे किती झाले किती 10 किती 10000 मला काय कळत नाही काय सांगू काल
ॲडमिट पडला, ऑपरेशन झालं, 4 लाख रुपये खर्च सांगितले, 1 लाख रुपये तुम तरी भरले, 3 लाखाची गरज आहे त्याच्या बघा होते. माझं मी कुठलं बघू, त्या लॉकडाऊन मध्ये इथं गावाला आलो मुंबईत ना, नुसता टॉयलेटवर 12 रुपये टिशर्ट टाकून. काय झालं तुम्हाला पण कुठं काय काहीतरी काय टॉयलेट आला मुंबईत ना, 12 रुपये कुठल्या टिशर्ट टाकून. हो ताते बघा भाऊ, काय तुम्ही आतमध्ये बरबडा होता माझा. हा मी कुठला बघू, आज घेणा इकडला तरी पैसे एवढे यायचे नाही. मी कुठे बघू, काहीतरी पंचायत पैसे मागतो भावा. तुम्हाला काळजी करू नका, आपला देवावर विश्वास आहे ना. देव काय पैसे देणार आहे? अरे काहीतरी मार्ग काढून, काय मार्ग काढे हो, सगळ्यांना फोन करून झालं, कुणी पण पैसे देणार नाही. हा सासू काय म्हणते तुम्ही? सासू काय म्हणते? तिने हात वर गेला भटक्या म्हणते तिच्या. सासरा पण त्याला फोनाचा फोन उचलीत नाही, अजिबात नाही, अजिबात फोन उचलीत नाही. काय करू, सासरे फरफड होते ते हॉस्पिटलला मागे. अरे फरक होती पण पैसे नको नुसतं फरफड होत आहे. तुम्ही बघा होता काही व्हॉट्सअपला आणले ऑनलाईन असे काही तुम्हाला नंबर हवा आहे काय? तर देवा नंबर होय. काय राहते तुम्ही बोलता ना? अरे काय म्हणताय? अरे तुम्ही माझी तुम्ही ₹4 लाख दिले नाही. 4 लाख तू म्हणतोस ना, देवाचे नाव काय माहित नाही, भजन कीर्तन करून पैसे जमवलं नाही. तर तात्या माझं काय कामाचं आहे? बाबा माफ करा. अरे माफी कशी मागतोस? अरे पोरांनी लाख मारणार ना, तर माफ करायची ताकद ज्याचं असेल ना त्या तेव्हा माफ मारते. अगदी परफेक्ट, अगदी परफेक्ट भारी. अरे तू जा मग, तू बघितला नको की याला माझ्या मापावर ठेवलोय. भोसरीच कसे आले तुझ्या भाईला बघायला? म्हणतो बसा बाहेर पोरग्याला आणलास ना तात्या? तुम्ही बोलत नाही. काय माझं इकडे बोलणार? मी फक्त काय जेवढं सांगणार सांगा ना माता. हाच पोरगा आहे, हा भोसरीचा पोरगा. हा पोरगा वय किती? तुझं वय किती? 42 म्हणतो. अरे माझ्या नातीचे 20 वर्ष जमणार कसं? माझी सून घेत होती कशाला? एवढी जरा सांगतो बरोबर. नाही अजून काहीतरी पोरग्यावर जर गुंडाला असतो ना, तर पोरग गुंडावर गेला असतो. हॉस्पिटलला ऍडमिट कधी बघायला आलात काय? आता कसं बरं असं कसं बरं आता कसं बरं एवढं घेते तुम्हाला काय? माझ्या आई वडील होते म्हणून एवढी पैशाचा डोंगर उभा केली म्हणून हा माझा भाव आता इथे दिसतोय मला. काय ओ माझा भाव इथे दिसतोस काय? भावात कसा जपलाय माझं मला माहिती. पाहुणं कसे आले भोसरीचं? सांगितलं नाही का? काय सांगणार?
सांगितलं पाहुणा आले भुजीचं भुजून मोठं काय लागणार माझ्या मागचे 20 वर्ष जमणार कस हात काय पोटा माझ्या असतो तुझ्या ढोलाचा फुटलं होतं काय बघता नाही फुट बोला अरे याच्याबरोबर लग्न लावून दिलं असत ना त्याच्याबरोबर माझे गाडी एवढी दगड बांधलं करीत लग्न करतोय अजिबात जाऊन देणार सांगून देतोय काय अजिबात तुझ्या तर लग्न लावून देणार मी सांगतो तुम्हाला मध्ये मध्ये बोलायला हजार नाही सांगितलं आमच्या मध्ये मध्ये बोलत जाऊ नका माझ्या आधी वाटू लागलं नाही काय काय वाटू लागलं ओ एवढी मोठी जीव यायची तुम्हाला हाऊस ना एवढा मोठा दगड घास बांधायची मारा मी आवडीची असू दे मी येतो तू आपण माझा विषय
तुझा विषय माहिती माझ्यावर घेते. अरे बावड्या तुला काय होतोय? अरे ती मला काही घालू पण बोलले सगळं मला लागणार मग तिचा. हा बाबा तुम्ही प्रत्येक वेळी तुमचा अपमान केला कधी कधी मला घालू पण बरोबर बोलत नसते तुम्ही मला स्वतःच्या मुलीप्रमाणे स्वीकार केला. बाबा मला माफ करा. बावड्या अरे बावड्या हा शब्द ऐकण्यासाठी अरे माझं काल लेट आसुर नव्हते. बघ आज आज धन्य बावड्या आणि एकदा हा बाबा शब्द ऐकायला नाही नाही आज तर काहीतरी गोडधोड व्हायला पाहिजे. बघ उपयोग काही नाही झाला झाली पापाची माती होटवरच्या हारांमधुनी हसत मुखाने सांगतो सदा सुखी लेकर माझा बापच असतो दे दादे